अमरावतीत खासदार कार्यालयावरून पुन्हा भाजप आणि काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी राडा सुरू झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयाचे यशोमती ठाकूर यांनी कुलूप तोडून नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांचा ताबा दिला आहे. यावर राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बघूयात काय म्हणाले ते. यशोमती ठाकूरांना इतका उन्माद आलेला आहे की आज त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना अदवा तदवा बोलल्या, जिल्हाधिकाऱ्यांवर काय काय बोलल्या, पालकमंत्र्यांच्या समोर आवाज चढवून अतिशय वाईट शब्दात बोलले. आता मंत्री राहिलेली ही महिला आहे, महिला म्हणून त्यांचा सन्मान केला जातो आणि शेवटी दादागिरी करून की आम्ही कार्यालयाचं कुलूप तोडू, आम्ही आंदोलन करू, आम्ही तिथे घुसू आणि कुलूप तोडलं. तर बळवंत वानखेडे खासदार आहे, त्याला तर म्हणे चल रे. आणि एवढं अपमानास्पद त्या खासदाराला बोलणं आणि जाऊन कुलूप तोडलं. खरं जर पाहिलं तर आनंदराव अडसुळांच्या काळामध्ये ते कार्यालय देण्यात आलं होतं, महाराष्ट्रामध्ये कुठेच दिल्या गेलं नाही, पण इथे दिलं होतं. नवनीत राणा जेव्हा खासदार होत्या त्यांनी ते वापरलं, त्यावेळेला अमरावतीमध्ये राज्यसभेचं कोणी नव्हतं. मी राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर 2022 पत्र दिलं आणि नवनीतजी राणा यांच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत माझेही कर्मचारी बसत होते, सर्वांच्या दोघांची कॉमन पत्र निघत होते. आणि म्हणून मी आता नवनीत राणांच्या निवडणुकीनंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. समजदारीने घेतलं असतं दोन्ही खासदार तिथे बसू शकतात, जनतेसोबत संवाद साधू शकतात, त्यांचे कर्मचारी तिथे बसू शकतात. परंतु यशाने एवढा उन्माद चढलेला आहे यशोमती ठाकूरांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना चढला होता तो राजकमल चौकामध्ये पाहिलाच, तो चांदूर बाजारमध्ये पाहिलाच, आणि एवढा उन्माद चढला आहे की तो पूर्ण उन्माद आज दाखवला. म्हणजे आम्हाला काय कुलूप तोडता येत नाही का? आम्हालाही 500 कार्यकर्ते घेऊन जाता येतात, आम्हालाही 1000 लोक घेऊन जाता येतात, कुलूप तोडता येते, तिथं बसता येते, पण आम्ही कायदा हातात घेणार नाही. आणि कायद्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि कमिशनरला कारवाई करायला लावू. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की या उन्मादाला, यशोमती ताईच्या गर्विष्ठपणाला सगळे तिवसा मतदारसंघातले लोक कंटाळले. गरिबांवर अन्याय होतो,